नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या भूगोल सेशन मध्ये नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा मित्रांनो, प्रकरण 1 ते 7 चा अभ्यास केल्यानंतर आज आपण बघणार आहोत आपलं पुढील प्रकरण अर्थशास्त्राशी परिचय, प्रकरण क्रमांक 8 आहे। परंतु मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच भूगोल, इतिहास आणि इंग्रजी सारख्या विषयाच्या अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमासंबंधीचे जे काही अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपण आपलं आजचं प्रकरण अर्थशास्त्राशी परिचय। बघा मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला आजचा जो घटक अभ्यासायचा आहे तो अतिशय महत्त्वाचा घटक, म्हणजेच यामध्ये जो काही अर्थशास्त्र आहे। अर्थशास्त्र म्हणजे काय? एक सामाजिक शास्त्राचा असा भाग आहे जो पैशाशी संबंधित असतो। अर्थ म्हणजेच पैसा, आणि या पैशाचं हे शास्त्र आहे जो आपल्या मर्यादित गरजा, अमर्यादित गरजा, मर्यादित त्या पूर्ण करण्याची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणारा अभ्यास हा अर्थशास्त्राचा विषय असतो। आणि त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला एक चार्ट या ठिकाणी दिलेला आहे। बघा, हा चार्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। चार्ट मध्ये काय दिलेलं आहे? एक तपशील आणि अंदाजे खर्च रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। हा चार्ट अभ्यासत असताना बघा या ठिकाणी तपशिलामध्ये काय दिलेलं आहे। पहिलं दिलेलं आहे रोजचा आहार, पोषाखाचे 2 संच विकत घेणे 2000 रुपये, रोजचा आहार नाश्ता जेवण यासाठी रुपये 6000, शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये, वैद्यकीय खर्च 450 रुपये, मनोरंजनासाठी 500 रुपये, मोबाईल देयक 1000, फळे भाजी इत्यादी विकत घेणे 1000, सार्वजनिक प्रवास खर्च 2600 रुपये म्हणजे 2600, वीज देयक 1500, पर्यटन 4000, बँकेचा हप्ता इथं 3000, असे एकूण 22550 रुपयाचं हे एक तपशील आहे। म्हणजे बघा, हे एक काय आहे? अंदाजपत्रक आहे। अंदाजपत्रक आहे जे आपला खर्च होतोय आपला महिन्याचा, त्या खर्चाचं हे काय, एक बजेट आहे, अंदाजपत्रक आहे। काय आहे? बजेट आहे, आणि त्याला आपण अंदाजपत्रक सुद्धा म्हणत असतो। तर हे अशा प्रकारचं या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, एक अंदाजपत्रक दाखवल्यात गेलेलं आहे। समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे, आता हा जो खर्च आहे आपल्याला, समजा कशाचा आहे, एका महिन्याचा खर्चाचं बजेट दिलेलं आहे। हे किती महिन्याचं आहे? एका महिन्याचा खर्च आहे। समजा हा तुमचा एका महिन्याचा खर्च आहे आपला हा, आणि यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत। त्यामध्ये तुमचा रोजचा जेवणाचा खर्च आहे, पोशाख म्हणजे आपले ड्रेस वगैरे, शालेय साहित्य सगळं आहे एका महिन्याचं। हे एक अंदाजपत्रक आहे। आता यामध्ये काय होतं, एखाद्या वेळेस कमी जास्त याच्यात होऊ शकतं खर्च। समजा हा तुमचा, जर आपण म्हटलं की या महिन्याचा खर्च तुमचा वडील प्रमाणे 22500 आणि मासिक उत्पन्न, आता खर्च किती आलेला आहे आपला वरचा आपण बघितलेला आहे, त्यामध्ये किती आहे खर्च? 22500 रुपये। किती आहे खर्च? 22500 रुपये। आणि तुमचं उत्पन्न, मासिक उत्पन्न किती आहे? 20000। किती आहे मासिक उत्पन्न? 20000। मग आता होणारा हा तुमचा खर्च आहे, हा तुमचा काय आहे? खर्च आहे, आणि हा काय तुमचं उत्पन्न आहे, म्हणजे तुम्हाला मिळणारे हे पैसे। आता या दोन्हीचा मेळ बसतो का? बघा बरं, कुठेतरी फरक पडून राहिला ना 2500 रुपयाचा। 2500 रुपयाचा इथं कमी पडू लागले आपल्याकडं, कारण खर्च आपला किती आहे? 22500, उत्पन्न किती आहे? 2000 आहे। मग तुमचे उत्पन्न, होणारा खर्च, याचा ताळमेळ बसवण्यासाठी तुम्ही या महिन्यात कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल ते ठरवा। आता आपल्याला काय करावं लागणार आहे? मग आपल्याला ठरवावं लागणार आहे की बाबा रोजचा आहार याच्यात तर कमी करू शकत नाही, हे घ्यावंच लागणार आहे आपल्याला। पोशाखाचे 2 संच विकत घेणे, पोशाखही लागतो आपल्याला, परंतु मग आपण काय करू शकतो? ठीक आहे, या ठिकाणी एक पोशाख घेऊ, शालेय साहित्य लागणार ते घ्यावंच लागेल, वैद्यकीय खर्च करावाच लागणार, मनोरंजनाचे 500 रुपये ठीक आहे, आपण याला आपण टाळू शकतो, थोडंसं माग करू शकतो, मोबाईल देयकात मोबाईलचा कमी वापर करून इथं आपण 800 रुपयापर्यंत खर्च करू शकतो, फळे भाजी येथे घ्यावेच लागणार आहे, प्रवास बी ज्या ठिकाणी वाचवता येईल त्या ठिकाणी वाचू शकतो, वीज देयक करू शकतो, पर्यटन आपण थोडंसं थांबू शकतो, आणि बँकेचा हप्ता तर आपल्याला कर्ज भरावंच लागणार। म्हणजे मग अशा प्रकारचं हे जे काही सगळं आपलं नियोजन आहे, हे नियोजन तुम्हाला त्या प्राधान्य क्रमानुसार करावं लागतं। प्राधान्यक्रम म्हणजे काय? जे अर्जंट आहे त्याला प्रेफरन्स द्यायचं, प्राधान्य द्यायचं। आता वरील कृतीच्या चर्चेमधून जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक गोष्ट लक्षात येईल, व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न आणि खर्च या आर्थिक घटकाशी संबंधित असतं।
जे काही माणसाचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न असेल, मासिक उत्पन्न असेल किंवा दररोजचं उत्पन्न असेल, हे उत्पन्न आणि खर्च याच्याशी आपलं व्यक्तिगत आणि कौटुंबिक व्यवस्थापन मॅनेजमेंट हे संबंधित असतं. आणि यातूनच जन्म झालाय तो म्हणजे अर्थशास्त्राचा. कारण बघा, माणसाच्या गरजा कशा आहे, माणसाच्या अमर्यादित गरजा आहे. माणसाला मर्यादित गरजा आहे का माणसाच्या? नाही. माणसाच्या गरजा जर म्हटलं तर गरजा कशा आहे माणसाच्या? अमर्याद गरजा आहे, अमर्याद आहे. परंतु या गरजा पूर्ण करण्याची जी साधने म्हटल्या जातात, म्हणजे पैसा येतोय वगैरे, या ज्या गोष्टी येतात ह्या कशा आहे? मर्यादित आहे. त्या काही अमर्यादित नाही आहे, ह्या मर्यादित आहे. गरजा कशा आहे? अमर्याद आणि मर्यादित साधने यांचा मेळातूनच एक अर्थशास्त्राचा जन्म झालेला आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा मित्रांनो ओइकोनोमिया, ओइकोनोमिया बघा, ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून इकोनॉमिक्स हा शब्द बनलेला आहे. लक्षात ठेवा, शब्द काय आहे? ओ ई को नो मी या, ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून या शब्दाचे उगम झालेला आहे. कौटुंबिक व्यवस्थापन असं त्याचा मराठीत अर्थ होतो. काय होतो? कौटुंबिक व्यवस्थापन म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये. आणि बघा, कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी, साधने याचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे आपल्याला समजतं. आपल्याकडे वेळ आहे, पैसा आहे, श्रम आहे, भूमी आहे, आणि जे या गरजा पूर्ण करण्याची जी काही टूल्स आहेत, साधने, यांचा मेळ प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला कोण शिकवतं? अर्थशास्त्र शिकवतं. विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. लिओनेल रॉबिन्स यांना अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. लिओनेल रॉबिन्स यांना अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. आणि ती व्याख्या म्हणजे बघा, अमर्यादित गरजा, अमर्यादित गरजा आणि मर्यादित दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या अमर्यादित आहे. त्या गरजा पूर्ण करण्याची साधने जी आहेत ती कशी आहे? मर्यादित आहे. आणि पर्यायी उपयोगाची साधने या सर्वांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास जे शास्त्र करतं त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हटलं जातं. अमर्याद गरजा आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणाऱ्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला अर्थशास्त्र म्हणतात. कुटुंबाचं जसं असं व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, तसंच बघा घराचं मॅनेजमेंट ज्या पद्धतीचं आहे तसं गावाचं असतं, शहरांचं असतं, राज्याचं असतं, देशाचं असतं, अगदी जगाचं सुद्धा असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळीकडे बघायला मिळत असतात. भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. आता अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था म्हणजे काय बघा, अर्थव्यवस्था काय, अर्थव्यवस्था म्हणजे, तर भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील म्हणजे जसं उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रातील उत्पादन, त्या ठिकाणच्या उत्पादनाचं होणारं वितरण, त्या ठिकाणी वस्तू व सेवांचा होणारा उपभोग यांच्याशी संबंधित जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था. जागतिक स्तरावर जर आपण अभ्यास केला मित्रांनो तर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार आहे. अर्थव्यवस्था किती प्रकारची आहे? तीन प्रकारची आहे. कोणती कोणती अर्थव्यवस्था? भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था. आणि तिसरी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. जी काही भारताची अर्थव्यवस्था आहे ती मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही जर म्हटलं तर अमेरिका, जर्मनी, जपान यांची भांडवलशाही येते. चीन, रशियांची समाजवादी. मिश्र म्हणजे भारत असेल, युनायटेड किंगडम असेल, यांची कशी येते? तर मिश्र येते. बघूया आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, हे आता एक एक बघूया.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जे काही उत्पादन साधने असतात, या उत्पादन साधनाची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असते. बघा, भांडवलशाहीमध्ये काय असतं, भांडवलवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तीकडे मालकी असते, खाजगी व्यक्तीकडे मालकी असते, खाजगी मालकी म्हटलं जाईल थोडक्यात आपल्याला त्याला. त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये या उत्पादन साधनाची मालकी कोणाची असते, तर ती सरकारची असते. कोणाची असते? सरकारची मालकी असते. आणि मिश्रमध्ये सरकार आणि खाजगी असतं. मिश्रमध्ये ही जी मालकी असते सरकार आणि खाजगी व्यक्ती, सरकार आणि खाजगी या अशी दोन संमिश्र असतात या अर्थव्यवस्थेत. खाजगी क्षेत्राचं कसं असतं, को एक्झिस्टन्स असतं त्यांचं, सह अस्तित्व म्हटलं जातं त्याला. काय असतं? सह अस्तित्व असतं, खाजगी पण असतं आणि सरकारी पण असतं. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बघा, आपण पाहिलं उत्पादन साधनाची मालकी खाजगी व्यक्तीकडे असते. समाजातील अर्थव्यवस्थेत घटक एकत्रित संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच ते कसे असतात, सरकारी असतात. समाजवादीमध्ये, भांडवलवादीमध्ये खाजगी आणि मिश्रमध्ये सह अस्तित्व असतं, म्हणजे सरकार आणि खाजगी व्यक्तींचं दोघांच्या कोलॅबरेशनमधून ती अर्थव्यवस्था तयार झालेली असते. आता यांचा उद्देश काय असतो भांडवलशाहीचा, यांचा कमाल नफा मिळवणे असतो, यांचा समाजाचं कल्याण साधणे असतं समाजवादीचं. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये नफा ही मिळवण्याचा उद्देश असतो आणि सामाजिक कल्याण साधणं हाही उद्देश असतो, म्हणजेच ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. आता उदाहरण, भांडवलशाही अर्थव्यवस्था कुठे? भांडवलशाही अर्थव्यवस्था अमेरिकेत आहे, जपानमध्ये आहे, जर्मनीत आहे. समाजवादी रशिया चीन या देशांनी स्वीकारलेले. मिश्र भारत स्वीडन आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK यांनी स्वीकारलेली आहे. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, काय लक्षात ठेवायचंय, अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. अर्थशास्त्राच्या बाबतीत, अर्थशास्त्र हे समाजशास्त्राचं एक अंग आहे, अर्थशास्त्र हा सामाजिक विषय आहे हे लक्षात ठेवायचे. विविध व्यवसाय, वित्त पुरवठा, प्रशासन, कायदा, तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रात अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. आता ॲडम स्मिथ जे आहेत, या ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचे जनक असे म्हटलं जातं. कोणाला? ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात, ॲडम स्मिथ. राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन, बघा एक ग्रंथ लिहिलेला होता त्यांनी, वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन या आज कधी लिहिलेला होता, तर 1776 साली लिहिलेला होता. किती साली लिहिलेला होता? 1776 साली प्रकाशित झालेल्या एका ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. अर्थशास्त्र हे कशाचं शास्त्र आहे? संपत्तीचं शास्त्र आहे. इकॉनॉमिक इज अ सायन्स ऑफ वेल्थ. कशाचं आहे? अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे. कशाचं शास्त्र सांगितलं? संपत्तीचं. वेल्थ ऑफ नेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे 1776 साली प्रकाशित त्यांच्या ग्रंथामध्ये. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण बघूया आपण. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण, आता यामध्ये काय बघायचंय आपल्याला, तर सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे, ग्लोबलायझेशनकडे घेऊन जात आहे. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक अर्थव्यवस्थेची ती एक निर्मिती आहे, ते एक त्याचं एक्झिस्टन्स आहे. आता ही वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम, तंत्रज्ञानाचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमा पार जात असतो. बघा, या ग्लोबलायझेशन जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, सीमारहित असते, त्याला सीमा नसती, बाउंड्री नसती. यामध्ये साधन संपत्ती असेल, नफा असेल, सेवा असेल, भांडवल असेल किंवा श्रम, तंत्रज्ञान, यांचा जो काही प्रवाह आहे, यांची काही देवाणघेवाण आहे, ही मुक्तपणे होत असते. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे हे त्याचं धोरण असतं, एक त्याचा हेतू असतो. मुक्त व्यापाराला त्या ठिकाणी मोठं स्थान असतं, कुठल्याही व्यापारावर बंधनं त्या ठिकाणी नसतात.
आता अर्थव्यवस्थेची कार्य जर सांगायची म्हटलं तर काय अर्थव्यवस्थेची कार्य बघा, अर्थव्यवस्थेची कार्य आता यामध्ये प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था कशी आहे वेगवेगळी असते, तरी या अर्थव्यवस्थेची काही प्रमुख कार्य आहेत ती ठरलेली असते. मग कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. कोणते उत्पादन कोणत्याही वस्तूचं किती उत्पादन करून चालणार नाही, त्याला मागणी किती आहे तेही बघावं लागेल. नाही तर मग नुसतं उत्पादनच करून ठेवायचं असं नाही चालणार ना. मग तिच्या मागणीनुसार बाजारात तिला मागणी आहे का, लोकांच्या गरजा पूर्ण होणार आहेत का, लोकांच्या गरजाही पूर्ण झाल्या पाहिजे, लोकांना हवं तेवढी त्याचा पुरवठा केला गेला पाहिजे, म्हणून त्याचं त्यानुसार किती उत्पादन करायचं याचा निर्णय अर्थव्यवस्थेला घ्यावा लागतो. उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर कशी करता येईल हेही बघावं लागतं. राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आर्थिक ज्ञानुसार वाटप करणे, भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे, उत्पादन कोणासाठी करावे, उत्पादन किती करावे, उत्पादन कसे करावे या संबंधातील सर्व निर्णय हे अर्थव्यवस्थेला करावे लागतात आणि हे अर्थव्यवस्थेचे प्रमुख कार्यामध्ये सुद्धा येत आहे. म्हणून अर्थव्यवस्थेची कार्य तुम्हाला सांगता यायला पाहिजे की कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे, उत्पादन कोणासाठी करायचे, उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आर्थिक ज्ञानुसार वाटप करणे, भविष्य काळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करणे, हे झाले तुमचे अर्थव्यवस्थेची कार्य. तर अशा प्रकारचं मित्रांनो अतिशय छोटंसं हे आपलं प्रकरण होतं. यामध्ये आपण बघितलं, एक तख्ता दिलेला होता तुम्हाला हा खर्चाचा ताळमेळ, त्यानंतर आपण बघितलं की अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्रामध्ये रॉबिनची व्याख्या पाहिली, त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले, अर्थव्यवस्था म्हणजे काय तेही बघितलं, त्यानंतर ॲडम स्मिथचा वेल्थ ऑफ नेशन राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथामध्ये त्यांनी कोणती व्याख्या केलेली आहे, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अशी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली होती, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण बघितलं आणि अर्थव्यवस्थेची कार्य पाहिली, असं हे छोटंसं प्रकरण होतं मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.